आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। प्रजासत्ताक जनता मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। कुलभूषण श्रीनंद नंदन निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जोजोरे हे जर गीत आपल्याला वर्षातून कधी पाहायला मिळत असेल तर ते गोकुळाष्टमीच्या दिनी रात्री श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि त्याच वेळेला विभागामध्ये सूर गोविंदा येऊन दही अंडी करून जातो। दही अंडी असोसिएशनच्या वतीने काही वेळापूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। दही अंडी हा खेळ साहसाचा आहे, त्याचप्रमाणे तो मराठमुळे रक्तात भिनभिनलेला आहे, मराठमुळे मातीचा आहे आणि विशेषतः मुंबईकर मराठी माणसाने हा खेळ जगामध्ये पोहोचवला आहे। एवढंच काही तर स्पेनपर्यंत आपल्या खेळाची दखल घेतली गेली। हा खेळ प्रचंड रोमहर्षक आहे आणि या खेळामध्ये ज्यावेळेला गोविंदा उतरतो त्यावेळेला महिना दीड महिना आधी त्याचा उत्तम सराव केलेला असतो, परंतु कधीकधी दुर्दैवाने अपघात होतात आणि त्या अपघात काही गोविंदा जायबंदी होतात तर काही गोविंदा दुर्दैवाने मृत्युमुखी पडतात। अशांचा विमा उतरवण्यात यावा म्हणून या दही अंडी असोसिएशनच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविनय विनंती करण्यात आली होती। त्याचं नेमकं काय झालं, त्या गोविंदांचा विमा किती पद्धतीने काढण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून जाणार आहे की जे काही मोठे दानशूर आहेत मुंबईतले किंवा गोविंदा पथक आहेत त्यांच्याकडून, त्या संदर्भात आपण संवाद साधून माहिती घेऊ। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमस्कार, आपल्यासोबत आहे अध्यक्ष अरुण पाटील। सर पाटील सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। नेमकी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आहे, मुख्यमंत्र्यांकडून नेमकं काय या संदर्भात दखल घेतली? तुम्हा सर्वांना कल्पना आहेच की महाराष्ट्रामध्ये दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि ह्यावर्षी तर तो अजून जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होणार आहे, कारण दोन तीन महिन्यानंतर येणारी जी काही विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे हा उत्सव अजून मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे। तर ह्यासाठी जो काय विमा कवच गेल्या वर्षी जो ऐतिहासिक निर्णय घेतला होता महाराष्ट्र शासनाने आणि जवळजवळ 81,000 गोविंद्यांचे इन्शुरन्स काढले होते, तर ह्यावर्षी आता फक्त 18 दिवस शिल्लक राहिलेत गोविंदा उत्सवाला आणि अजूनही हा जो काय निर्णय आहे शासनाकडून येण्याची जी वाट पाहत आहेत गोविंदा पथक, तर अजूनपर्यंत तो निर्णय आलेला नाही आहे इन्शुरन्सच्या संदर्भात। तर तो निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा आणि ह्या गोविंद्यांचा इन्शुरन्स लवकरात लवकर काढून द्यावा ही आमची दही अंडी असोसिएशनतर्फे मागणी आहे शासनाकडे। सर साधारणतः किती रक्कम शासनाला भरावी लागेल आणि शासनाच्या तिजोरीवरती किती भर पडेल? ॲक्च्युली बघितलं तर इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे प्रत्येक मुलाचा जो प्रीमियम आहे तो फक्त 75 रुपये हा प्रीमियम आहे आणि गेल्या वर्षी जवळजवळ 81,000 गोविंदांचं इन्शुरन्स काढलं होतं आणि ह्यावर्षी आम्ही अपेक्षा करतो आहे की जवळजवळ 1,00,000 मुलांचा इन्शुरन्स आपल्याला काढायचा आहे, तर नाही म्हटलं तरी जवळजवळ 75 लाख रुपये या इन्शुरन्ससाठी शासनाला खर्च करावे लागेल। शासनाच्या दृष्टीने 75 लाख म्हणजे हाताचा मळ आहे, सरकारने या बाबतीमध्ये दुर्लक्ष करून चालणार नाही ही गोष्ट आहे। मग लाडका भाऊ लाडकी बहीण मग लाडका गोविंदाची संकल्पना काय असायला हवी असं वाटतं का? नाही, लाडका भाऊ लाडकी बहीण तर हे तर ह्यावर्षी आत्ता आलेलं आहे, पण महाराष्ट्र शासनाने हा निर्णय गेल्या वर्षीच घेतला होता आणि त्यांनी संपूर्ण गोविंदा पथकांचे महाराष्ट्रातील सर्व गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढलं देखील होतं। फक्त ह्यावर्षी तो विलंब का झाला आहे ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील गोविंदा पथक कन्फ्युज्ड आहे। मागील 6 महिन्यापूर्वी जर तुम्ही या संदर्भात पाठपुरावा केला असता तर मग आतापर्यंत ते व्हायला होतं? आम्ही 2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत मंत्री आहेत मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार,
आणि आमचे क्रीडामंत्री संजय बनसोडे साहेब यांच्याकडे आम्ही रीतसर पत्रव्यवहार केलेला आहे, पण तिथून अजून जो काय रिस्पॉन्स आम्हाला मिळाला पाहिजे तो तेवढा मिळत नाही आहे। किती कंपन्या याच्यामधून इन्शुरन्स देण्यासाठी सद्यस्थितीमध्ये तयार आहेत? धन्यवाद मानतो की ओरिएंटल इन्शुरन्स ही आपल्याला सगळ्यात कमी दरात इन्शुरन्स काढून देतो, म्हणजे 75 रुपये पर गोविंदा। तर दुसऱ्या कुठल्या कंपन्या पुढे येत नाही। आता कसं विषय आहे की दैनंदिन समन्वय समिती ही आता माझ्याबद्दल माझ्या हिशोबाने ती बरखास झाली, आणि त्यात 8 जण होती, त्यापैकी 4 इथे झाले आपल्याकडे। अशा संस्थेबरोबर शासनाने मागे पण काम केलं, आम्ही त्यांना विनवण्या केल्या की साहेब ती बंद झालेली संस्था आहे म्हणून। तर सरकार काय बोलली आम्हाला की आम्ही जी आर काढलं आहे तर यावर्षी करून देऊया, चांगली गोष्ट आहे, आम्हाला काय परंपरेंत असं हे इन्शुरन्स केले पाहिजे। यावर्षी काय झालं, सरकारला माहिती असून सुद्धा दहिंडी असोसिएशन एक दुसरी बॉडी आहे जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी बॉडी आहे, आम्हाला वगळून अचानक एक संस्था बनवली गेली महाराष्ट्र राज्य दहिंडी असोसिएशन, आणि त्याच्यावरती पदाधिकारी सुने समन्वय समितीवाले, म्हणजे कुठेतरी कॉन्स्पिरेसी झाल्यासारखी आम्हाला वाटते। पण आम्हाला त्यात पडायचं नाही, आम्हाला मुलांना इन्शुरन्स द्यायचे। जर शासनाला त्यांच्याबरोबर काय कठीण वाटत असेल करण्यासाठी तर त्यांनी आमच्यावर अग्रीमेंट करावं, आम्ही 4 दिवसात 1 लाख इन्शुरन्स करू। मुंबईमध्ये जर तुम्ही गोविंदा पथकाची जर सुरुवात केली पाहायला तर दक्षिण मुंबईमध्ये एम उमरखाडी, उमरखाडीतला गोविंदा आहे, श्रीराम गोविंदा पथक आहे, एम अरुणोदय आहे, त्याच्यानंतर भायखळ्याचे गोविंदा पथक आहे, धारावी गोविंदा पथक आहे, माझगाव पुरोहिबाग आणि माझगाव ताडवाडी ही नावाजलेली गोविंदा पथकं आहेत, त्याच्यानंतर मग गोरक्षनाथ गोविंदा पथक आहे, जरीमळी गोविंदा पथक आहेत, आणि त्याच्यानंतर नावाजलेली आणखी काही गोविंदा पथकं आहेत। त्या पथकातील जे गोविंदा आहेत त्यांचा विमा उतरवणे अत्यंत गरजेचं आहे, आणि शासनाने या बाबीकडे प्राकर्षाने लक्ष द्यावं आणि गोविंदा पथकाची जी मागणी आहे ती मान्य करावी। तुर्तास इथेच थांबतो, गोविंदा गोपाळा, पुन्हा भेटू जन्माष्टमीच्या दिवशी। प्रजासत्ताक जनतेकरता दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता,